या सेक्शन मध्ये आपण हायड्रोलायसिस हा जो पॉइंट आहे हा चार सॉल्ट साठी वापरला, सॉल्ट ऑफ स्ट्रॉंग एसिड स्ट्रॉंग बेस व्हिच डू नॉट अंडरगो हायड्रोलायसिस, सॉल्ट ऑफ स्ट्रॉंग एसिड आणि वीक बेस प्रोड्यूसेस एसिडिक सोल्यूशन, सॉल्ट ऑफ वीक एसिड एंड स्ट्रॉंग बेस प्रोड्यूसेस बेसिक नेचर, अँड लास्ट सेशन मध्ये सॉल्ट ऑफ वीक एसिड आणि वीक बेस जो आहे यामध्ये प्रामुख्यानं ऍसिडिक और बेसिक नेचर जे आहे इट डिपेंड्स अपॉन द व्हॅल्यूज ऑफ के ए अँड के बी, आणि अशा पद्धतीचा भाग जो आहे हा प्रामुख्यानं मागच्या सेशनमध्ये पाहिला, ज्याला आपण असं सांगितलं द रिएक्शन इन विच कॅशियॉन और एनियॉन और बोथ द आयन रिएक्ट्स विथ वॉटर टू प्रोड्यूस ऍसिडिटी और बेसिसिटी इन द सोल्युशन इज नोन एज द हायड्रोलायसिस. तर आपल्याला टेक्स्टबुक मध्ये असणारे लगेच या लेक्चर मध्ये आपण दोन किंवा तीन क्वेश्चन सॉल्व्ह करून टाकूया. त्यामध्ये अतिशय महत्त्वाचा पहिला क्वेश्चन आहे द सोल्युशन ऑफ CuSO4 इज ऍसिडिक एक्सप्लेन, हा दोन मार्काचा क्वेश्चन आहे. टेक्स्टबुक मधले क्वेश्चन्स जे आहेत लगेच हायड्रोलायसिस शिकवून टाकतो मी. द अकवियस सोल्युशन ऑफ CuSO4 इज ऍसिडिक हा आपल्याला क्वेश्चन आहे. एका शब्दात उत्तर दिलंय त्यांनी, प्रश्नामध्ये उत्तर जरी असलं तर आपल्याला दोन मार्कावर ते एक्सप्लेन करावं लागेल, आणि त्यानुसार हायड्रोलायसिस हा पॉईंट चालू असताना आपल्याला आपण जसं म्हणतो लेट अस कन्सिडर द सॉल्ट CuSO4 इज डिझॉल्व्ड इन वॉटर इट अंडरगोज हायड्रोलायसिस ऍज हा CuSO4 हायड्रोलायसिस केलं हा H2O. लक्षात ठेवायचं कॅशियॉन आणि एनियॉन त्यातला हा कॉपर हा डाय पॉझिटिव्ह आहे, डाय पॉझिटिव्ह म्हणजे त्याच्या डोक्यावरती दोन पॉझिटिव्ह चार्जेस आहेत, म्हणून हा Cu जो आहे याचा बेस जो असेल हा CuOH टेकन ट्वाईस असेल. वाय? तर याचं कारण आहे की तो डाय पॉझिटिव्ह आहे आणि SO4 जो आहे हा एनियॉन डाय निगेटिव्ह आहे आणि म्हणून हा H2SO4. मग यासाठी कंज्यूम केलेले हे कसं तयार करतो म्हणजे का एका रिॲक्शनच्या फॉर्मॅटमध्ये जर तुम्ही हा पार्ट असा तोडला तर हा Cu++ आणि SO4-. यासाठी आपल्याला लागलेले वॉटर मॉलिक्यूल घेतो. आपली पहिली स्टेप इथं संपली, तयार झालेलं आपलं पहिलं काम काय आहे, हा वीक आहे हा स्ट्रॉंग आहे. उत्तर लिहित असताना व्यवस्थित लिहायचं. पुढचा पॉइंट आपला असतो आयॉनिक इक्वेशन. आयॉनिक इक्वेशन, ह्या आयॉनिक इक्वेशन मध्ये सॉल्टचे आयन तयार करायचे Cu++ प्लस SO4 मायनस मायनस प्लस ट्वाईस H2O. परत एकदा प्रश्न, वॉटर हार्ड डिसोसिएटेड आहे इक्वल्स टू पाहून घ्या पॉइंट काय आला. हा पॉइंट घेत असताना आपला नियम काय आहे, वीक असेल त्याचे आयन तयार करायचे नाही, म्हणजेच जो वीक आहे तो जशाला तसा लिहायचा आहे. दुसरा नियम, जो स्ट्रॉंग असेल त्याचे आयन तयार करायचे, हा CuH+ SO4-. तिसरा पॉइंट काय असतो आपला, कॅन्सल द कॉमन आयन अल्जेब्रिक इक्वेशन नुसार. आपल्याला काय कॉमन दिसतं याच्यामध्ये, आपल्याला हा SO4 दिसला, हा SO4 कटला, आणखी काही कॉमन आहे का, नाही. मग उरलेला भाग आपण जशाला तसा लिहिला, हा Cu++ CuH2O CuOH taken twice plus twice CH+ यातला फायनल इक्वेशन. आता प्रश्न आपल्याला विचारलेला होता त्यानुसार अर्धा मार्क. आता उरलेला अर्धा मार्क शेवटच्या क्वेश्चन मध्ये हे सोल्युशन आहे, यामध्ये H+ आयन हे फ्री आहे आणि म्हणून आपलं उत्तर जे असेल या पद्धतीचं असेल ऍज द सोल्युशन हॅज फ्री H+ आयन, हेन्स इट इज ऍसिडिक. लिहून दाखवलं का बरं, हा अर्धा मार्क आणि हे झाले तुमचे दोन मार्क. अशा पद्धतीचा प्रश्न विचारल्याच्यानंतर तुम्हाला लिहावायचा आहे कॅन CuSO4 अंडरगोज हायड्रोलायसिस. तुम्ही म्हणणार हायड्रोलायसिस तर दिलंय आपण, नाही. हायड्रोलायसिसच्या व्याख्येनुसार त्यांनी फॉलो केलं का बघा,
कैशियन किंवा एनियन किंवा दोन्ही आयन त्यापैकी कैशियन आहे रिएक्ट विथ वॉटर बरोबर आहे H+ क्रिएट म्हणजे तो कसा ऍसिडिक टू प्रोड्यूस ऍसिडिटी ऑर बेसिसिटी ऍसिडिटी तयार झाली म्हणून पुढचा क्वेश्चन असाही विचारला असता की CuSO4 हा हायड्रोलायसिस देतो का तर यस इट कॅन अंडरगो हायड्रोलायसिस तिसरा क्वेश्चन विचारला लिटमस पेपर बाबतीत यस ऍब्सोल्युटली ऍसिडिक नेचर असल्याकारणाने हा लिटमस पेपरची ऍक्शन दाखवतो हा टेक्स्ट क्वेश्चन जो आहे हा इथे प्रामुख्याने आपल्याला दिलेला आहे आता आपल्याला पुढच्या टेक्स्ट क्वेश्चन कडे जायचं आहे आणि हा आपला पुढचा टेक्स्ट क्वेश्चन जो आहे हा या स्वरूपात विचारलेला आहे एक्वियस सोल्यूशन ऑफ सोडियम कार्बोनेट आपला पुढचा क्वेश्चन लक्षात घ्या खूप सुंदर क्वेश्चन आहे टेक्स्ट बुक मध्ये असणारा हा क्वेश्चन मी तुम्हाला सॉल्व करून दाखवत आहे क्वेश्चन असा आहे एक्वियस सोल्यूशन ऑफ सोडियम कार्बोनेट Na2CO3 इज अल्कलाइन व्हाइल एक्वियस सोल्यूशन ऑफ NH4Cl इज एसिडिक असा कुठलाही क्वेश्चन येऊ शकतो हायड्रोलायसिस संपल्यानंतर प्रामुख्याने हायड्रोलायसिस काय झाला कन्फ्यूज होतं म्हणून टेक्स्ट बुक मध्ये असणारे क्वेश्चन्स ताबडतोब तुम्हाला मी एक्सप्लेन करून सांगतोय Na2CO3 अल्कलाइन आणि NH4Cl इज एसिडिक तर आपल्याला एक लक्षात ठेवले तुम्ही तुम्हाला चार टाइप ऑफ सॉल्ट झाले होते त्यामध्ये सॉल्ट ऑफ स्ट्रॉंग आहे ऍसिड आणि स्ट्रॉंग बेस तो हायड्रोलायसिस देतोच नाही सॉल्ट ऑफ वीक ऍसिड आणि वीक बेस वर Ka आणि Kb च्या व्हॅल्यू वर हायड्रोलायसिस सॉरी ऍसिडिटी आणि बेसिटी अवलंबून आहे मग सॉल्ट ऑफ स्ट्रॉंग ऍसिड आणि वीक बेस मध्ये ऍसिडिक स्ट्रॉंग बेस वीक ऍसिड मध्ये बेसिक हे तुम्हाला माहितच आहे आणि म्हणून प्रश्नामध्ये उत्तर असतं अल्कलाइन याचा अर्थ इथे जो आहे हा बेस जो आहे हा स्ट्रॉंग असायला पाहिजे प्रश्न उत्तर लक्षात घ्या ऍसिडिक याचा अर्थ इथे असणारा ऍसिड जो आहे हा कसा असला पाहिजे स्ट्रॉंग पण आपल्या दोन मार्कला हे समजलं असं लिहिता येत नसतं मग आपला पहिला पॉइंट असतो लेट अस कन्सिडर द सॉल्ट Na2CO3 डिझॉल्व्ड इन वॉटर Na2CO3 डिझॉल्व्ड इन वॉटर दुसरा पॉइंट काय असतो आपला इट अंडरगोज हायड्रोलायसिस हायड्रोलायसिस झाल्याचे प्रोडक्ट काय तयार होतात एक ऍसिड आणि एक बेस कारण सॉल्ट प्लस वॉटर बरोबर आहे ऍसिड प्लस बेस न्यूट्रलायझेशनच्या विरुद्ध ट्वाइस Na असल्या कारणाने हा ट्वाइस NaOH आणि हा H2CO3 लक्ष द्या आता हा तयार झाला पण तुम्हाला पण H2CO3 कसं आहे काय आहे हे तुम्हाला प्रश्नाचंच उत्तर दिलंय त्यांनी स्पष्ट सांगितलंय की बेस हा स्ट्रॉंग आहे आणि तो बेसिक आहे याचा अर्थ निश्चितच ऍसिड हा वीकच असला पाहिजे पण आपल्याला पॉइंट्स किती द्यायचे ते लक्षात घ्या पहिला पॉइंट झाल्यानंतर आपला दुसरा पॉइंट असतो आयॉनिक इक्वेशन पॉइंट नंबर 2 Na2CO3 चे आयन तयार केले Na+ ट्वाइस प्लस CO3 मायनस कार्बोनेट आयन आहे का प्लस H2O जो अनडिसोसिएटेड आहे बॅलन्स करताना हे तो ट्वाइस येतं असे आपला नियम आहे स्ट्रॉंग जो असेल त्याचे आयन तयार करायचे हे आयन तयार करायचे ट्वाइस Na+ ट्वाइस OH मायनस दुसरा नियम जो वीक आहे त्याचे आयन तयार करायचे नाहीत मग तो जशाला तसा H2CO3 पुढचा पॉइंट कॅन्सर इन द कॉमन आयन हा Na+ कटला हा Na+ कटला जे राहिलेलं इक्वेशन आहे की या पद्धतीचं आहे हा CO3 हा मायनस हा ट्वाइस हा H2O हा ट्वाइस हा OH मायनस हा H2CO3 या फायनल इक्वेशन मध्ये शेवटचं वाक्य तुमचं पाठ झालेलं आहे काय वाक्य आहे as the solution has free OH minus iron hence it is basic in nature basic म्हणजे अल्कलाइन अल्कलाइन आणि बेसिक हे दोन्ही नेचर आपण इथे एक्सप्लेन केले एक सिंपल साधा भागामध्ये आणखीन तर पहिला भाग आपण पाहिला की अल्कली आणि अल्कलाइन अल्कली वॉटर सॉल्युबल बेसेस आर नोन एज अल्कली आपण अरेनियस मध्ये काय सांगितलं जे पाण्यामध्ये OH मायनस देतात त्याला बेस म्हणायचं पण त्या सर्व बेसेस मध्ये काही बेस हे पाण्यात विरघळतात अशांना अल्कली असं म्हणायचं म्हणजे अल्कली आणि बेस मधला हा फरक लक्षात घ्या म्हणजे ऑल द अल्कली आर द बेसेस
बट ऑल द बेसेस आर नॉट अल्कली. हे स्टेटमेंट लक्षात ठेवायचं. आणि म्हणून कारण बेसेस मध्ये काही सॉल्युबल आहेत काही इनसॉल्युबल आहेत. पाण्यामध्ये जे पाण्यामध्ये सॉल्युबल आहेत ते अल्कली आहेत आणि जे पाण्यामध्ये इनसॉल्युबल त्याला आपण बेस असं म्हणतो. मग हा तयार झालेला पार्ट मग इथे आपलं इक्वेशन आलं आणि म्हणून काल झाला अल्कलाईन. हे प्रूफ करून दाखवलं आपण. आता हा 3 मार्काला क्वेश्चन विचारला तर हा 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 1.5 मार्क कारण तो क्वेश्चन विचारला ना. मग आपला पहिला पॉइंट, लेट अस कन्सिडर द सॉल्ट NH4Cl इज डिझॉल्वड इन वॉटर. इट अंडरगोज हायड्रोलायसिस. पहा आयन कसे तयार करायचे. हा असा गेला हा NH4OH आणि हा HCl. प्रश्न आता काही करणार आपल्याला ते पाठ होणार आहे का सर्व कोण स्ट्रॉंग कोण वीक काही गरज नाही ना. त्याने दिलंय तो ऍसिडिक आहे. ऍसिडिक आहे म्हणजे त्यातला ऍसिड निश्चितच ऍब्सोल्यूट तो स्ट्रॉंग असायला पाहिजे आणि हा बेस हा वीक आहे. बघा आता एवढी प्रॅक्टिस करून घेतोय मी. दुसरा पॉइंट असतो आपला आयॉनिक इक्वेशन. आयॉनिक इक्वेशन मध्ये जो सॉल्ट आहे तो आयनच्या स्वरूपामध्ये कॅस्टॉन अमोनियम आयन हा सिगल मायनस अनडिसोसिएटेड असणारा हा H2O. नियम आपला जो वीक आहे त्याचे आयन तयार करायचे नाही म्हणजे तो जशाला तसा जो स्ट्रॉंग आहे त्याचे आयन तयार केले. तिसरा नियम कॉमन आयन कॅन्सल करायचे. हा सिगल मायनस कटला हा सिगल मायनस कटला काय उरला हा NH4 प्लस प्लस हा H2O इक्वल्स टू NH4OH प्लस हायएस्ट प्लस. आलं लक्षात. मग आपला हा पॉईंट झाल्यानंतर आपलं वाक्य उजव्या साईडला बघायचं सोल्युशन मध्ये कोण फ्री दिसतं एच प्लस. मग आपलं वाक्य काय असेल. ऍज द सोल्युशन हॅज अ फ्री एच प्लस आयन हेन्स इट इज ऍसिडिक इन नेचर. मग हे असे दोन पॉईंट जर तुम्ही दाखवले तर तुम्हाला 3 मार्क पडतील. बोर्डाच्या परीक्षेच्या दृष्टिकोनातून हा झाला एक भाग. मल्टिपल चॉईस क्वेश्चनचा जर विचार केला नीट सीईटीचा जर विचार केला आपण तर आपल्याला काय सांगावं लागेल की या सोल्युशन मध्ये लिटमस पेपरची ऍक्शन कशी होईल. तर हा बेसिक असल्या कारणानं रेड लिटमस पेपर ब्ल्यू होईल. याच्यावर जर विचारली तर ब्ल्यू लिटमस पेपर हा रेड होईल. म्हणजे MCQ कसा तयार होतो हा भाग लक्षात घ्या. आणि कार्बोनिक ऍसिड हा खूप महत्वाचा आहे. हा कार्बोनिक ऍसिड आपल्याला इलेक्ट्रोकेमिस्ट्री मध्ये पाहायचा. H2O म्हणजे काय असतं मॉइश्चर आणि हा कोण असतो CO2. या दोघांपासून तो तयार झालेला असतो. हायड्रोजनचा ऑक्साईड आणि कार्बनचा ऑक्साईड यांच्यापासून तयार झालेला हा H2CO3 हा कार्बोनिक ऍसिड हा खूप वीक असतो. आणि अशा पद्धतीने आज आपण दोन क्वेश्चन घेतले. आता मी तिसरा क्वेश्चन जो आहे हा तुम्हाला खूप प्रॅक्टिस झाली असल्या कारण फक्त सांगतो असे कितीही क्वेश्चन तयार होऊ शकतात. पण आता तुम्ही समजून घ्यायचं आपल्याला असा प्रश्न विचारला तो उत्तर कसं द्यायचं. आता या प्रकारचा कुठलाही प्रश्न आता टेक्स्टबुक मध्ये तुम्हाला एक प्रश्न विचारला 2 मार्कासाठी. एकवियस सोल्युशन ऑफ पोटॅशियम फॉर्मेट इज बेसिक व्हाइल NH4Cl इज ऍसिडिक. आता कसला प्रश्न विचारला तर परत एकदा फक्त एवढंच सांगतो. प्रश्नामध्ये उत्तर आहे. कन्फ्युजन होऊ द्यायचं नाही. त्यातला NH4Cl हा आत्ताच थोड्याच वेळापूर्वी सांगितलं NH4Cl ची रिएक्शन करायची H2O टाकायचा NH4OH आणि HCl तयार होईल. कॉमन आयन कॅन्सल करायचे मग तिथे तुम्हाला फ्री H+ आयन पाहायला मिळतील आणि म्हणून तो कसा असेल ऍसिडिक असेल. मग आता याच्यामध्ये समजा ठीक आहे आपण दाखवू वाटल्यास HCOOK प्लस H2O. प्रश्नात उत्तर आता याला डिवाइड केलं आपण तर हा HCOOH प्लस KOH. प्रश्नात उत्तर काय तो बेसिक आहे की नाही म्हणजे 100% बेस हा स्ट्रॉंग आहे आणि ऍसिड हा कसा आहे वीक आहे. शेवटचं एक्झाम्पल असल्या कारणाने दुसरा पॉइंट आपला पहिला झाला हायड्रोलायसिस. दुसरा आयॉनिक इक्वेशन. आयॉनिक इक्वेशन HCOO मायनस प्लस K प्लस प्लस H2O इक्वल्स टू का बरं असं ठेवलं वीक असणारे आयन तयार करावायचे नाही. हा K प्लस आणि हा OH मायनस. मग कोण गेला हा K प्लस गेला हा K प्लस गेला. मग कोण उरला हा HCOO मायनस H2O इक्वल्स टू HCOOH प्लस OH मायनस. काय वाक्य असेल आपलं.
as the solution has a free OH minus ion, hence it is basic in nature. Basic, high acidic ta dakhvalela sudha. अशा पद्धतीचा हा भाग जो आहे फॉर्मिक ऍसिड, हा फॉर्मिक ऍसिड आहे आपल्याला कार्बोक्साइलिक ऍसिड मध्ये झालाय किंवा होईल तो रेड एंड्स मध्ये लाल मुंग्यामध्ये असणारा हा प्रामुख्याने फॉर्मिका म्हणजे रेड एंड्स मध्ये असणारा हा कंटेंट असतो. KOH हा स्ट्रॉंग बेस आहे आणि अशा पद्धतीने टेक्स्ट बुक मध्ये असणारे क्वेश्चन्स हे आज आपण इथं तीन क्वेश्चन्स घेतले व्यवस्थितपणे वाचून घ्यायचं डायजेस्ट मध्ये पण ते क्वेश्चन्स सोडून दिलेले आहेत. आपला पुढचा पॉइंट आपण नेक्स्ट सेक्शन मध्ये बघू.